नमस्कार, मी स्नेहल पाटकर. सकाळचे 9 वाजता आहेत. या बुलेटिनमध्ये तुमचं सगळ्यांचं स्वागत. आणि बुलेटिनच्या सुरुवातीला आपण जाणार आहोत पुण्यात. पुणे मेट्रोसाठी पुणे विद्यापीठ चौकातील उड्डाणपूल पाडावा, म्हणजे तो पाडावा लागणार असल्याचं सूतोवाच जे आहे ते उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी केलंय. आणि त्यामुळं या पुलांवर झालेला 1000 कोटी रुपयांचा खर्च हा पाण्यात जाणार आहे. आणि हे पूल बांधताना पुण्याच्या कारभाऱ्यांनी भविष्यातील प्रकल्पांचा विचार केला नव्हता का, असा प्रश्न आता पुणेकरांना कडून विचारला जातोय. पुण्यात मेट्रोसाठी उड्डाण पुलावर हातोडा. कुणी बांधले चुकीच्या पद्धतीने उड्डाण पूल? 700 कोटींचा भुर्दंड पुणेकरांच्या माथी. आता आपल्या शेजारी आपण बिल्डिंगच्या खाली गेलेला ब्रिज, राहुलच्या समोरचा ब्रिज, टॉपिक्स आणि विद्यापीठाच्या समोरचा ब्रिज, काही जणांचं म्हणणं आहे की हे सगळे ब्रिज काढावे आणि खाली रस्ता पुन्हा एक मोठा पिलर घ्यायचा, वर 4 पदरी रस्ता आणि त्याच्यावर पुन्हा पिलर जाईल आणि वर 2 लाईन मेट्रो असं नागपूरला झालेलं आहे, बऱ्याचशा ठिकाणी झालेलं आहे. आता इथं करायचं म्हणलं तर कदाचित पुणेकर म्हणतील काय हे पूल कशाला पाडले. जर ते आपण नाही केलं तर पुणेकरांनो मी आपल्याला सांगतो, उद्याची 50 वर्ष नाही 100 वर्ष लोक आपल्याला नावं ठेवत असतील. उपमुख्यमंत्री अजित पवारांच्या या वक्तव्यामुळे पुण्यातील चुकीच्या पद्धतीनं बांधण्यात आलेल्या उड्डाण पुलांची चर्चा सुरू झाली आहे. तसंच त्यावरून राज्यातील सत्ताधारी आणि विरोधकांमध्ये आरोप प्रत्यारोप केले जात आहेत. 2006 ते 2013 म्हणजेच काँग्रेस आघाडी सरकारच्या काळात हे पूल बांधण्यात आल्याचा आरोप भाजपनं केलाय. पालकमंत्री हे पण याला एका अर्थाने जबाबदार आहेत, त्यामुळे कारवाई करायची असेल तर सगळ्यांवर कारवाई करा, पण हे पूल पाडू नका, हे पूल वाचले पाहिजेत. गेली सत्ता बदल झाल्यानंतर 4 वर्ष यांच्याच तत्कालीन पालकमंत्र्यांनी आणि माजी खासदारांनी, जे आत्ताचे आजी खासदार आहेत आणि माजी खासदार आहेत, या दोघांचीच मेट्रो खालून का वरून ह्याची 4 वर्ष जो काही तमाशा बघितलाय पुणेकरांनी तो कोणीही पुणेकर विसरलेले नाही आहेत. त्याच्यामुळं मेट्रोचा जो काही बट्ट्याबोळ पुणे शहरात झाला आहे तो सगळाचा सगळा या भाजपवाल्यांचाच केलेला आहे. पुण्याच्या विद्यापीठ चौकातील हा उड्डाण पूल चुकीच्या पद्धतीनं बांधला गेल्याचं बोललं जात आहे, पण खरं तर या उड्डाण पुलामुळे वाहतूक कोंडीचा प्रश्न सुटला नसल्याचं स्थानिकांचं म्हणणं आहे. ही जी संपत्ती आहे, हे जे काही बांधकाम होतं स्थापत्य वगैरे याच्यासाठी सगळा पैसा जो येतो हा एक सामान्य नागरिकांच्या टॅक्सेसमधनंच तो जमा केलेला असतो, आणि या पैशाचं जे विल्हेवाट आहे ती जर योग्य पद्धतीने नाही होत असेल तर हा एक जनतेची फसवणूक आहे. विद्यापीठ चौकातील उड्डाण पुलाप्रमाणेच हडपसर गाळी तळावरचा उड्डाण पूल बांधतानाही चूक झाल्याचा आरोप होतो. आता आपण पुण्यातील हडपसर गाडी तळावर उभा आहोत, आपण पाहू शकतो इथलं उड्डाण पूल जो आहे कसा विचित्र पद्धतीने बांधला गेलाय, त्यामुळं इथली ट्रॅफिक समस्या सुटण्याऐवजी उलट आणखीनच थोडी गोंधळीची झालेली. हा जो वरचा डेक डबल डेकल पूल आहे तो जातो बारामतीला, हा मधला जो आहे तो जातो सोलापूरला, आणि इकडनं जातो तो हा सासवडनं इकडनं येतो. मग इथली ट्रॅफिक खरं तर कमी करण्यासाठी हा उड्डाण पूल बांधला गेला आहे, पण प्रत्यक्षात आपण पाहू शकतो इथं कशा पद्धतीने ट्रॅफिक कंजेशन आहे, त्यामुळं हा उड्डाण पूल नेमका कोणाच्या हट्टापाई आणि कशासाठी बांधला गेला हाच प्रश्न पुणेकरांनी विचारतात. एकच पूल पाहिजे होता, पण तो मोठा पाहिजे होता, तिथे एकच साईडला आहे, दुसऱ्या साईडला त्यांनी केला ते चुकीचं केला आहे, आता तिसरा केला आहे ते ओरून केला आहे, ते करायला नव्हतं पाहिजे, एकच ह्याच्यावर फिरलं असतं ते. इथली ट्रॅफिक कमी झाली काय? नाही नाही, काहीच काही कमी नाही झाली. सावित्रीबाई फुले पुणे विद्यापीठ चौकातील उड्डाण पूल, ई स्क्वेअर समोरचा उड्डाण पूल, शिवाजीनगर मधील कृषी कॉलेज समोरचा पूल हे चुकीच्या पद्धतीनं बांधण्यात आल्याचं बोललं जात आहे. त्यापैकी पुणे विद्यापीठ चौक आणि हडपसर गाळी तळावरचा उड्डाण पूल हे काँग्रेसचे माजी राज्यमंत्री बाळासाहेब शिवरकर यांच्या काळात बांधण्यात आल्याचं सांगितलं जात आहे. पण हे उड्डाण पूल बांधताना आगामी 50 वर्षातील वाहतूक नियोजन लक्षात घेतलं गेलं नव्हतं का, असा प्रश्न आता उपस्थित केला जातोय. जर आता मेट्रोसाठी यातले काही उड्डाण पूल पाडण्याची वेळ आली तर त्यासाठी झालेला जवळपास 700 कोटींचा खर्च वाया जाणार आहे. थोडक्यात काय तर आधी BRTचा बोजवारा, त्यानंतर चुकीचे उड्डाण पूल बांधले आणि आता मेट्रोचं घोंगडं भिजत राहिलं नाही म्हणजे मिळवलं.
म्हणूनच यापुढे तरी पुण्याच्या कारभार्यांनी नवा प्रकल्प उभारताना जुन्यावर हातोडा पडणार नाही याची काळजी घ्यायला हवी. व्हिडिओ जर्नलिस्ट निखिल करंदीकर सह चंद्रकांत फुंदे, न्यूज 18 लोकमत, पुणे. आणि याविषयी आपण जाणून घेऊयात आमचे पुण्याचे प्रतिनिधी चंद्रकांत फुंदे यांच्याकडून. चंद्रकांत, काय सांगता येईल, 700 कोटींचा भूर्दंड आहे तो नेमका कोणाच्या माथी आहे? म्हणजे अशी चर्चा खरं तर सध्या पुण्यात रंगते आहे. आणि हे उड्डाण पूल बांधताना आगामी 50 वर्षातील वाहतूक नियोजन लक्षात घेतलं गेलं नव्हतं का, असा सवाल सुद्धा आता नागरिक विचारत आहेत. म्हणजे आधी BRTचा बोजवारा उडाला, नंतर चुकीचे उड्डाण पूल बांधले, आणि आता मेट्रोचं घोंगडं सुद्धा भिजत राहू नये असंच आता नागरिकांना वाटतंय. निश्चितच स्नेहल, आता आपण पाहिलं कशा पद्धतीने पुण्याच्या ट्रॅफिकचा बोजवारा उडवला. हे केवळ आणि केवळ कशामुळे झालं तर वाहतुकीचं नियोजन केलं नाही यांनी. पुण्याचे जे कारभारी असतील, राजकीय कारभारी असतील, प्रशासकीय कारभारी असतील, त्यांच्यातल्या आपसातल्या हेवेदयामुळं सगळे पुण्याच्या ट्रॅफिकचा बोजवारा उडवला आहे. आधी सिमेंटचे रोड केले, नंतर BRT आणली, ती BRT उखडून टाकली, आता तिथं मेट्रो प्रकल्प येतात. आणि पुन्हा हे शहर आहे बेसिकली 2-व्हीलरचं, आणि नंतर उड्डाण पूल बांधले, त्यातले काही उड्डाण पूल चुकीचे बांधले गेल्याचा आरोप होते, त्यामुळं आता पुन्हा तिथं मेट्रो प्रकल्प उभारायचं. उदाहरण द्यायचं, आता आपण जिथं उभं आहोत शिवाजीनगर ते विद्यापीठ हा चौक, हा रस्ता जो आहे, ह्या रस्त्यावर 3 पूल आहेत. हे तिन्ही पूल आता मेट्रोच्या बांधकामासाठी पाडावे लागणार आहेत. याचा खर्च जवळपास 700 कोटी येणार आहे, आणि हे पूल बांधायला लागलेला खर्च तो वेगळाच, आणि हे पाडून बांधायचं झालं 700 कोटी खर्च, हे कोणी यायचं? याच्यामुळे हे सगळे असे प्रश्न आहेत. तर या संदर्भात याला काही पर्याय सुचवतात पुणेकर. या संदर्भात अधिक बोलण्यासाठी आपल्यासोबत आत्ता सार्वजनिक बांधकाम विभागाचे सेवानिवृत्त अधीक्षक अभियंता नरसिंह घाणेकर साहेब आहेत. घाणेकर साहेब, मला सांगा तुमच्याकडे नेमका पर्याय काय आहे जेणेकरून हे पूल पाडायची गरज पडणार नाही? माझ्याकडे नेमका पर्याय असा उपलब्ध आहे की कुठल्याही रस्त्याची वाहतूक किंवा वाहतूक क्षमता ही ठरलेली असते, आणि वाहतूक किती जायची आणि किती नाही जायची ह्याचे कॅल्क्युलेशन असतात. पुढच्या 20 वर्षासाठी हे प्लॅनिंग करावं लागतं. 2000 सालाचं प्लॅनिंग धरून 2020चा प्लॅन असतो. 2000 ते 2020 हा पूल बांधला गेला 2007 त्याच्यानंतर 13 वर्ष गेले. या 13 वर्षामध्ये आफाट वाढ झाली बाणेर आणि अंशी, आणि म्हणून हा ट्रॅफिक जॅमचा प्रश्न निर्माण झालेला आहे. त्याला कुठलीही गोष्ट पाडायची गरज नाही. कुठलंही इंजिनिअरिंग स्ट्रक्चर बांधलं तर त्याला 100 वर्षाचं आयुष्य गरज धरलेलं आहे. आणि इंजिनिअरिंग स्ट्रक्चर हे आपल्या शरीरासारखं आहे. तुम्हाला शरीर ज्यासारखं मेंटेन करावं लागतं तसं हे स्ट्रक्चर तुम्ही जे मेंटेन करत नाही तोपर्यंत स्ट्रक्चर हे मुद्दा असा आहे. हा, पूल पाडावे लागतील. काही विद्यापीठ चौकातला पूल चुकला असं म्हणलं जातं, तिथली ट्रॅफिक कंजेशन होत नाही, वन वे आहे तो. पूल अजिबात चुकलेला नाही, त्यावेळेच्या उद्देशाने तो पूल बांधलेला गेला होता. आता त्याला अल्टरनेटिव्ह आहे. म्हणजे याचा अर्थ ट्रॅफिकचं नियोजन लक्षात घेतलं नाही पुढचं? नाही, ट्रॅफिकचं नियोजन लक्षात घेतलं. प्रामुख्याने असं त्यावेळेस डोक्यात होतं की शिवाजीनगर भागातली सगळी जी ट्रॅफिक आहे ती बाणेर आणि पाषाणला निघून जाईल, आणि तिथं फार मोठ्या प्रमाणावर ती कमी ट्रॅफिक येईल, कारण बाणेर पाषाणमधून अल्टरनेट रोड काढून ते इतर रस्त्याला मिळवले जातील. आता या केसमध्ये झालं काय की बाणेर पाषाण प्रचंड वाढले, कनेक्टिंग रोड झाले का फार कमी झाले, त्याच्यामुळे ट्रॅफिक बाहेरच्या बाहेर जी डायव्हर्ट व्हायला पाहिजे होती, डायरेक्ट औंधवरून बाणेरवरून जी ट्रॅफिक मुंबईला जायला पाहिजे होती ती ट्रॅफिक पण गावात आली. ट्रॅफिकचं नियोजन चुकलं, लोकांच्या डायरेक्शन चुकलं, सगळं झालं साहेब. पण आता याला पर्याय काय? पूल तर वाचले पाहिजे, हे पूल वाचले पाहिजे, ते वाचणार याच्यात मला शंका नाही आहे. याला पर्याय असा आहे की बाणेर आणि औंध साईडला तुम्ही टनेल काढा, ते टनेल युनिव्हर्सिटीत उतरा, युनिव्हर्सिटीत आणून टनेल उघडे करा, तिथून थोडंसं 200-300 मीटर पुढे या आणि तुम्ही शिवाजीनगरच्या रस्त्याला भेटू शकता. हे बाणेर आणि औंधकडून येणाऱ्या ट्रॅफिक बद्दलचं सोल्युशन आहे. हे होते घाणेकर साहेब, यांनी आपल्याला सोल्युशन दिले प्रशासनाला. त्यामुळं अजितदादा यांच्या सोल्युशनचा नेमका कितपत विचार करतात हेच पाहावं लागेल, कारण शेवटी हे पूल वाचले पाहिजे असं सामान्य पुणेकरांचं म्हणणं आहे. धन्यवाद चंद्रकांत तुम्ही दिलेल्या या सविस्तर माहितीबद्दल. तेव्हा हे 700 कोटी रुपये जे आहेत ते आता पुणेकरांच्या माथी का असा सवाल विचारला जातो आहे. वळूयात पुढच्या बातमीकडे. आणखीन एक महत्वाची बातमी हाती येते. घरात पेस्ट कंट्रोल केल्यानंतर कोणतीही काळजी न घेतल्यानं दाम्पत्याचा मृत्यू झालाय. बिब्बेवाडी इथल्या गणेश विहार सोसायटीत हा सगळा प्रकार घडलाय. अविनाश सदाशिव मजली आणि अपर्णा सदाशिव मजली असं मृत्यू झालेल्या दाम्पत्याचं नाव आहे.
मंगळवारी सकाळी मजली यांनी घरात पेस्ट कंट्रोल केलं होतं आणि त्यानंतर दोघेही भावाच्या घरी गेले. दरम्यान सायंकाळी 7 सुमारास दोघेही पुन्हा स्वतःच्या घरी परतले, मात्र दारं खिडक्या बंद करून टीव्ही पाहत बसले, त्यामुळे काही वेळातच दोघेही घरात चक्कर येऊन पडले आणि त्यानंतर त्यांच्या मुलीला हे समजलं आणि नंतर दोघांना रुग्णालयात दाखल करण्यात आलं, पण त्यानंतर त्यांचा मृत्यू झालेला आहे. याविषयीचे अपडेट्स आपण जाणून घेऊयात आमचे प्रतिनिधी चंद्रकांत पुंदे यांच्याकडून. चंद्रकांत, काय अधिक माहिती, ही केव्हाची घटना आहे? स्नेहल, ही घटना मंगळवारची आहे. खरंच खूप दुर्दैवी घटना आहे. म्हणजे घरच्यांच्या चुकीमुळे त्यांच्या लक्षात आलं नाही. पेस्ट कंट्रोल केल्यानंतर साधारण 1-5-7 घर हे बंद ठेवावं लागतं. त्या घरात कोणी बसून चालत नाही, पण यांनी पेस्ट कंट्रोल केली आणि रात्री घरात टीव्ही बांधे वरने दारं खिडक्या बंद केल्या, त्यामुळं त्यात सफोकेशन झालं आणि त्यात दुर्दैवी या दाम्पत्याचा अंत झालेला आहे. आता त्यांच्यावर अंत्यविधी झाले, आता पोलीस अधिक तपास करत आहेत, पण हे एका अर्थाने दुर्घटनाच म्हणता येईल. स्नेहल, धन्यवाद चंद्रकांत तुम्ही दिलेल्या या माहितीबद्दल. तेव्हा काळजी न घेतल्यामुळं या दाम्पत्याचा मृत्यू झालेला आहे, त्यामुळे जर तुम्ही सुद्धा पेस्ट कंट्रोल करून घेणार असाल तर अशा प्रकारची विशेष काळजी तुम्हाला घ्यावी लागेल. वळूयात पुढच्या बातमीकडे. रायगड जिल्ह्यामधील ही महत्वाची बातमी आहे. रायगडमधील कर्नाळा नागरी सहकारी बँक घोटाळ्यानंतर राज्य सरकारकडून कोणतीही कारवाई होत नसल्यानं भाजपनं ठेवीदारांचे पैसे परत मिळावे यासाठी आज बँकेच्या मुख्य शाखेवर मोर्चा हे ठेवीदार काढणार आहेत आणि 1000 कोटींच्या घोटाळ्यानंतर सहकार खातं या घोटाळ्याकडे दुर्लक्ष करत असल्याचा आरोप ठेवीदार संघर्ष समितीकडून होतोय. खातेदारांचे पैसे त्वरित मिळावे आणि घोटाळ्यात जबाबदार असणाऱ्या संचालक मंडळातील दोषी संचालकांची मालमत्ता जप्त करावी यासाठी हा मोर्चा काढणार असल्याचं भाजपकडून सांगण्यात येत आहे. आणि याविषयी अधिक जाणून घेऊयात आमचे प्रतिनिधी, नवी मुंबईचे प्रतिनिधी विनय म्हात्रे यांच्याकडून. विनय, काय सांगता येईल? खरं तर विवेक पाटील यांनी आश्वासन सुद्धा दिलं होतं, आपण त्यानंतर सुद्धा हे ठेवीदार काही ऐकायला तयार नाहीत आणि आज मोर्चा निघतोय. स्नेहल, अशी आश्वासनं गेल्या 9 महिन्यापासून मिळत आहेत, त्यामुळे या खातेदारांचं, ठेवीदारांचं बँकेच्या व्यवस्थापनावरती किंवा विवेक पाटलांवरती विश्वास नाही. याचं एकच कारण आहे की ते नुसते आश्वासन देत आहेत, पण त्या आश्वासनाची पूर्तता करत नाही. मागील 9 महिन्यापासून हे सगळे खातेदार काय जे ते बँकेकडे चक्रा मारत आहेत. अनेकांच्या ठेवी मोठमोठ्या प्रमाणात आहेत, लाखो करोडोच्या ठेवी प्रत्येकाच्या आहेत. लोकांनी आपल्या जमिनी विकल्या, त्याचे पैसे त्याच्यावरती ठेवलेले आहेत, बँकेमध्ये ठेवलेले आहेत. तर काहींनी आपला रिटायरमेंट नंतरची जी लाइफ आहे ती व्यवस्थित जावं याच्या करता त्यांनी ह्या सगळ्या ठेवी ठेवल्या होत्या, परंतु पैसे दिले जात नाही. 9 महिने फक्त सांगितलं जातं, उद्या परवा असे दिवस दिले जातात. आणि या सगळ्या गोष्टीचा जो अहवाल तयार केला ऑडिटर आणि तो अहवालामध्ये देखील बँकेच्या संपूर्ण गैरकारभाराचं सविस्तर त्यांनी ठपका ठेवलेला आहे. विवेक पाटला यांच्यावर देखील ठपका ठेवलेला आहे. हे सगळं असताना देखील सहकार खातं मात्र याच्याकडे जाणीवपूर्वक दुर्लक्ष करतंय. रिझर्व्ह बँक ह्या सगळ्या व्यवहाराकडे दुर्लक्ष करतंय. वारंवार सहकार खातं आणि रिझर्व्ह बँकेने ह्या सगळ्या गोष्टी निदर्शनास आणून दिल्या. खातेदारांचं म्हणणं सगळं सांगण्यात आलं, मात्र तरी देखील सहकार खातं यावरती फारसं बोलत नाहीये, कोणतीच कारवाई करत नाहीये. गुन्हा दाखल करण्यात यावा असं देखील पोलिसांना सांगण्यात आलं, मात्र त्याची अंमलबजावणी किंवा त्याची जो त्याच्या मागे लागलं पाहिजे त्या विषयाला तसं मात्र सहकार खातं करत नाही. यासाठीच आता ह्या खातेधारकांच्या ज्या संघर्ष समिती आहे, ह्या संघर्ष समितीने हा मोर्चा आज काढणार आहे. आता आपण बघू शकतो, माझ्या मी बीजेपीच्या कार्यालय जवळच आहे आणि इथूनच बीजेपीचं कार्यालय, इथूनच हा मोर्चा निघणार आहे. रायगड जिल्ह्यामधले महाड पासून खारघर पर्यंत जेवढे खातेधारक आहेत, खातेधारक आज ह्या सगळ्या ठिकाणी जमणार आहेत आणि इथून हा मोर्चा जो पनवेलमधली मुख्य ब्रांच आहे त्यांची, त्या मुख्य शाखेवरती हा मोर्चा येणार आहे आणि तिथे आपल्या ज्या मागण्या आहेत ते खातेधारक मांडणार. त्यांची मागणी एवढीच आहे खातेधारकाची, फक्त आमच्या ज्या ठेवी आहेत त्या आमच्या ठेवी आम्हाला परत द्याव्या आणि त्याचबरोबर उद्या जर हे पैसे आमचे पूर्ण. अगदी विनय, तुम्ही म्हणताय त्याप्रमाणे खातेदारांची हीच मागणी आहे की आमच्या ज्या ठेवी आहेत त्या आम्हाला परत मिळाव्या, आमचा जो कष्टाचा पैसा आहे जो आम्ही या बँकेमध्ये विश्वासाने ठेवलेला होता तो आम्हाला परत मिळावा. खरं तर रायगड जिल्ह्यानंतर तुमचं पुन्हा एकदा स्वागत आणि आपण जाणार आहोत कोकणात सिंधुदुर्गात. दिव्यांग विद्यार्थिनी आणि तिच्या पालकांनी राज्यातल्या अनागोंदी शिक्षण व्यवस्थेविरोधात संघर्ष सुरू केलाय. डोळ्यांनी दिसत नसल्यानं एका विद्यार्थिनीनं मोठ्या अक्षरात प्रश्नपत्रिका देण्याची विनंती केली आहे आणि तसा GR असताना सुद्धा शासनानं तिची मागणी मात्र पूर्ण केलेली नाही आहे, त्यामुळे राज्यातील अशा हजारो मुलांचं नुकसान होणार आहे. पाहूयात या स्पेशल रिपोर्टमधून. ही आहे दिव्यांग श्रुती पाटील. सिंधुदुर्गातील वेंगुर्ले हायस्कूल मध्ये ती 10वीच्या वर्गात शिकतेय.
श्रुती 75% अंध आणि 60% सेरेब्रल पाल्सी या आजारानं ग्रस्त आहे, मात्र तरीही तिला इतर मुलांप्रमाणे शिकायचंय. तिची हीच जिद्द इतर मुलांना देखील प्रेरणा देतीये. येत्या 3 मार्चला होणारी 10वीची परीक्षा तिला द्यायचीये. जवळचं नीट दिसत नसल्यामुळे मोठ्या अक्षरातील प्रश्नपत्रिका देण्याची मागणी तिनं शासन दरबारी केलीये. मला जवळचं दिसत नसल्यामुळे मोठ्या फॉन्टची प्रश्नपत्रिका मिळाली पाहिजे. आणि असं फळ्यावरचं वगैरे दिसत नाही हा प्रश्न. अच्छा, पण मोठ्या फॉन्टची प्रश्नपत्रिका तुला मिळाली तर तू वाचू शकतेस का मोठ्या फॉन्टची प्रश्नपत्रिका? हो. शासनाच्या नव्या जी आर नुसारच मोठ्या अक्षरातील प्रश्नपत्रिका देण्याची विनंती करण्यात आली आहे. आणि त्यासाठी श्रुतीच्या पालकांनी कोकण आणि पुणे बोर्डाचे उंबरठे झिजवले, मात्र त्यांच्या हाती निराशाच आली. त्यामुळे मुलीला न्याय मिळावा यासाठी तिची आई रुपाली पाटील यांनी आता उपोषणाला बसण्याचाही इशारा दिलाय. जी आर झाल्यापासून 3 वर्ष आज झालेले आहेत, अजून त्याची अंमलबजावणी होत नाही. म्हणून मी सप्टेंबरपासून पाठपुरावा केला. सप्टेंबरपासून पाठपुरावा केल्यानंतरसुद्धा मला सकारात्मक प्रतिसाद मिळाला नाही. उलटं मग त्यानंतर मला पत्र त्यांच्याकडून आले, तकलादू धोरण की 1.9 आणि 1.14, आणि तो 1.9 आणि 1.14 दिन एक मुद्दा काढला त्यांनी जो गैरलागू आहे. हे दिव्यांग जे त्यांना करू शकतील अशी जर शिक्षण प्रणाली आली तर लेखणी घेऊन त्यांना वेगळ्या प्रकारे लिहायची गरज नाही, कारण हे तिथं अडकत आहेत. 10वी 12वीच्या ह्या शिक्षण प्रणालीमध्ये हे अडकत आहेत. त्यांच्या त्यांच्या कुवतीनुसार, त्यांच्या त्यांच्या स्वाभिमानानुसार, त्यांच्या क्षमतेनुसार त्यांना पुढे जाऊ दे. तशी जर शिक्षण प्रणाली आली तर हे खूप बदल होणं गरजेचं आहे. एवढंच नाही तर बेंगुर्ले हायस्कूलनं देखील मोठ्या अक्षरातील प्रश्नपत्रिकेसाठी पाठपुरावा केला, मात्र त्यांनाही यश आलं नाही. शासनाचा तसा जी आर आहे, त्याप्रमाणे आम्ही पत्रव्यवहार बोर्डाशी केलेला आहे, परंतु बोर्ड काय त्याला विशेष काय आम्हाला प्रतिसाद दिलेला नाही. तरी बोर्डाला आमची विनंती राहील की या मुलीचं शिक्षणापासून वंचित न राहता तिला मोठ्या फॉन्टची प्रश्नपत्रिका मिळावी. श्रुतीच नाही तर याच शाळेत शिकणारी पूर्वा देखील दिव्यांग आहे. इयत्ता 9वीमध्ये शिकणाऱ्या पूर्वाला देखील डोळ्यानं दिसत नाही, त्यामुळे तिच्या पालकांनी देखील मोठ्या अक्षरातील प्रश्नपत्रिका देण्याची मागणी केली आहे. तिच्यासाठी किंवा 10वीतल्या सगळ्याच मुलांसाठी, सगळ्या म्हणजे दिव्यांग मुलांसाठी, अंशतः अंध असलेल्या, ह्या बोल्ड मोठ्या फॉन्टची प्रश्नपत्रिकेची गरज आहे. कारण अशी जर प्रश्नपत्रिका मिळाली तर खरोखरच अशा मुलांना खूप फायदा होणार आहे. शिकून वकील होण्याचं श्रुतीचं स्वप्न आहे, मात्र शासनातील सरकारी बाबूंमुळे तिचं हे स्वप्न अपूर्ण राहण्याची भीती आहे. मुख्यमंत्री उद्धव ठाकरेंनी आमच्या या बातमीची दखल घेऊन राज्यातील दिव्यांग विद्यार्थ्यांची समस्या सोडवण्याची गरज आहे. मायबाप सरकारनं याची दखल घ्यावी ही विनंती, कारण प्रश्न या मुलांच्या स्वप्नपूर्तीचा आहे, ज्यांनी आपल्या अपंगत्वावर मात करत एक ध्येय उराशी बाळगलंय. माननीय वर्षाताई गायकवाड, आपण राज्याच्या पहिल्या महिला शिक्षण मंत्री आहात आणि हा सरकारचा तोच जी आर आहे. ज्या जी आरमध्ये अंशतः अंध विद्यार्थ्यांसाठी ज्या सवलती आहेत त्या स्पष्ट लिहिलेल्या आहेत की अंशतः अंध विद्यार्थ्यांसाठी मोठ्या अक्षरातील एरियल 20 साईजची प्रश्नपत्रिका छापण्यात यावी. या जी आरचा अर्थ जर आपल्या शिक्षण विभागातील अधिकाऱ्यांना कळाला नसेल तर तुम्ही त्या अधिकाऱ्यांना जा विचारला पाहिजे. आणि केवळ या श्रुतीसारखंच नाही तर राज्यातल्या असंख्य अंशतः अंध आणि दिव्यांग विद्यार्थ्यांना शिक्षणाच्या मुख्य प्रवाहापासून ते वंचित राहू नयेत यासाठी आपण पुढाकार घ्याल अशीच आमची अपेक्षा आहे. व्हिडिओ जर्नलिस्ट विजय बासुतकर सह दिनेश केळुसकर, न्यूज 18 लोकमत, सिंधुदुर्ग. आणि याविषयी जाणून घेण्यासाठी आपण सिंधुदुर्गात आमचे प्रतिनिधी आहेत दिनेश केळुसकर, आपण त्यांच्याकडे जाणार आहोत. दिनेश, खरं तर डोळे कशासाठी हे इतकं सुंदर गाणं आहे, पण हा तुमचा स्पेशल रिपोर्ट बघितल्यानंतर, 9वीतली पूर्वा असेल किंवा मग 10वीतली श्रुती असेल यांच्याकडे बघितल्यानंतर असं वाटतं की यांना तर हे ह्या डोळ्यांनी पाहून यांना शिक्षण घ्यायचं आहे, मात्र जी आर असताना सुद्धा त्यांच्यापर्यंत ते पोहोचत नाही आहे. बरोबर आहे. याचं कारण असं आहे की ही जी सगळी अधिकाऱ्यांची निर्दयता आणि मुजोरी आणि मनमानीपणा आहे शिक्षण मंडळातल्या, त्यांच्यावर तातडीने कारवाई झाली पाहिजे. 3 वर्ष झाली जी आर येऊन अंमलबजावणी होत नाही म्हणजे काय. मुळात जी आर आला तो राज्यामध्ये अशा दिव्यांग व्यक्तींची अंशतः अंध आणि अनेक 21 प्रकार आहेत दिव्यांगांचे ज्याच्यामध्ये त्यांना सवलती देण्यात आलेल्या आहेत,
तीन वर्ष झाली तुम्ही अंमलबजावणी करत नाही. शिक्षणाच्या मुख्य प्रवाहात आणण्याचं उद्दिष्ट ठेवून खरं तर केंद्र शासनाने असं ठरवलेलं होतं की दिव्यांग व्यक्तींचा जो अधिकार आहे त्या अधिकारचा अधिनियम 2016 प्रमाणे 28 डिसेंबर 2016 एक अधिसूचना काढली होती आणि ती अधिसूचना गृहीत धरून 16 ऑक्टोबर 2018 राज्य शासनाने शिक्षण विभागाने हा GR काढलेला आहे ज्याच्यामध्ये स्पष्ट लिहिलेलं आहे की अंशतः अर्ध विद्यार्थ्यांसाठी प्रश्नपत्रिका मोठ्या फॉन्टमधील Arial 20 साईजची असावी. असं असताना सुद्धा हे असून सुद्धा श्रुतीच्या पालकांनी सप्टेंबरपासून प्रस्ताव सादर केला कोकण विभागीय मंडळाकडे. पण या प्रस्तावाची दखल तर दूरच उलट दुसरी थातुरमातूर कारणं देण्यात आली. त्यात असं एक कारण देण्यात आलं की या GR मध्ये आणखीन एक सवलत दिलेली आहे विद्यार्थ्यांना की अंशतः अंध विद्यार्थ्यांना या प्रश्नपत्रिका वाचण्यासाठी भिंगाचा म्हणजे मॅग्निफायरचा वापर करता येईल. नेमक्या त्या मुद्द्यावर बोट ठेवून जो मूळ अधिकार आहे प्रश्नपत्रिका मोठ्या फॉन्टमधली मागवण्याचा तो त्यांनी नाकारलाय. आणि तसं पत्र म्हणजे या अधिकाऱ्यांची मुजोरी किंवा एवढा कोडगेपणा आहे की तसं पत्र या सगळ्या मुख्याध्यापकांना त्यांनी 17-10 म्हणजे 17 ऑक्टोबरला दिलंय. त्याच्यात त्यांनी मोठ्या अक्षरातली प्रश्नपत्रिकेची मान्य करता येणार नाही असं स्पष्ट कळवलेलं आहे की अशा प्रकारे जर दिव्यांगांचा आणि केवळ श्रुतीचा प्रश्न नाही राज्यातला प्रश्न आहे. राज्यात अनेक दिव्यांग असे आहेत अनेक बहुविकलांग. आता श्रुती तर ही 75% अंशतः अंध आणि सेरेबर प्लासी म्हणजे ज्याला मेंदूचा पक्षाघात असतो त्या विद्यार्थ्यांच्या काय समस्या असतात हे तिला माहिती आहे. तेव्हा दिनेश खरं तर राज्यातला हा जो शिक्षणाचा जो दिव्यांगांच्या बाबतीतला जो अंधार आहे तो केव्हा दूर होणार असा प्रश्न आता पूर्वा आणि श्रुती यांच्या माध्यमातून विचारला जातोय. दिनेश या माहितीबद्दल धन्यवाद. आणि यासोबतच या बुलेटिनमध्ये वेळ झाली एका छोट्याशा ब्रेकची. पण तुम्ही कुठेही जाऊ नका कारण आणखी काही महत्त्वाच्या बातम्या आम्ही घेऊन येतोय. पहा फक्त News18.